सुलतानपूर येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सविता पुरंदरे यांची एकमताने तर उपाध्यक्षपदी करीम सलीम शहा यांची बिनविरोध निवड करण्यात. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळा सुलतानपूर शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सविता अंकुश पुरंदरे यांची एकमताने निवड झाली तर उपाध्यक्षपदी करीम सलीम शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार या समितीची निवड करण्यात आली. प्रत्येक वर्गात जाऊन गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले आणि निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेऊन अध्यक्ष या पदाची प्रक्रिया चालू केली. अध्यक्षपदासाठी 2 नामनिर्देशन पत्र आल्याने मतदान घेण्यात आले. त्यात सविता अंकुश पुरंदरे यांना 6 मत मिळून विजयी झाल्या तर गणपत चौहान यांना 4 मत मिळाली तर उपाध्यक्षपदी करीम सलीम शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून कविता शांतीलाल निंभोरे, साजेदा मुनीर शेख, सुदाम सोनवणे, हारून हामिद शेख, आप्पासाहेब जगन्नाथ चौहान, गणपत उत्तम चौहान, लता संतोष पवार यांची मतदान प्रक्रियेने निवड करण्यात आली. तर शिक्षण तज्ज्ञ प्रतिनिधी या पदासाठी एकमत न झाल्याने सर्व पालकांनी पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला. या निवडीबद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटणे श्रीखंडे, गंगापूर खुलताबाद बूथ कमिटीचे अध्यक्ष संजय मोरे, सेवादलचे सर्कल प्रमुख भाऊसाहेब चौहान, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शेख हबीब, सुलतानपूरचे सरपंच अनिता सोनवणे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमॅन संजय श्रीखंडे, शेख आसिफ, शंकर गायके, रमेश गायकवाड, भरत नजन, सकाळचे पत्रकार बाळासाहेब चौहान, अंकुश पुरंदरे, छोटू शहा, हरुण शहा, अकबर शहा, जावेद शहा, सुनील चौहान, मिलिंद जाधव, संजय गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले. या शालेय समितीची निवडणूक प्रक्रिया शाळेचे केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक बोडखे यांनी पार पाडली तर सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच वसंत चौहान यांनी सहकार्य केले.